सारथी संस्थेतील संशोधक विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज पुण्यातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. सारथीच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मार्च काढत आंदोलन केलं. विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाल्यावर माध्यमांशी संवाद साधताना आत्मदहनाचा इशारा दिलाय. सरसकट फेलोशिप व इतर काही मागण्यांसाठी सारथीच्या काही विद्यार्थ्यांनी एक आंदोलन छेडलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत. आपण त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नक्की त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत आणि हे सर्व आंदोलन छेडायच्या मागचा त्यांचा उद्देश काय. काय सांगताल या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भात, काय भूमिका आहे आपली? गेल्या 30 दिवसापासून आमचे कोल्हापूरचे विद्यार्थी आहेत ते 30 दिवसापासून उपोषणात बसलेले आहेत आणि पुण्यामध्ये गेल्या काहीतरी 13 दिवसापासून मुलं बसलेली आहेत. तरी सरकारला याची काही जाण नाही आहे. आमच्या फक्त 3च मागण्या आहेत की ज्या सरकारला म्हणजे मान्य करण्यास काही अडचण नसेल, कारण की त्यामध्ये खूप मायनोट प्रकारचे आहेत जे की सरसकट फेलोशिप भेटली पाहिजे. काहीतरी 1329च विद्यार्थी आहेत त्यांना सरसकट फेलोशिप भेटली पाहिजे आणि जे की नोंदणी दिनाकापासून भेटली पाहिजे. आत्ता आम्ही नोंदणी करून झाले तर आम्हाला ऑलमोस्ट 1.5 वर्ष होऊन गेलेले आहे, अजूनही फेलोशिपची काहीच प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे. तर काय करायचं, 1.5 वर्ष झालं आमचा रिसर्च चालू आहे स्वतःच्या पैशांवरती. अशी परिस्थिती आलेली आहे आता विद्यार्थ्यांवरती की एक तर PhD सोडून द्यायची किंवा फेलोशिप मिळवायची. तर फेलोशिपसाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि आम्हाला ती भेटलीच पाहिजे, ती आमच्या हक्काची. लोकांबरोबर बसलेली असते, तू पण या मोर्चात तेवढीच सहभागी आहे, तर मग महिला म्हणून तुला काय वाटतं? सरकारला एक निवेदन आहे. ॲक्च्युली खूप दिवसापासून आम्ही आज आपला इथं 13वा दिवस आहे इथं आणि जे कोल्हापूरचे आपले सगळे साथीदार आहेत तिथे पण आंदोलन करताय. 3 मागण्या कम्प्लीट कराव्यात, त्या महिलांच्या पण आहे पुरुषांच्या पण आहे, समान न्याय सगळ्यांना. 1329 विद्यार्थी आहेत त्यांना भेटलीच पाहिजे फेलोशिप. 3 मागण्या आहे, सरसकट फेलोशिप द्या, नोंदणी दिनांकापासून द्या आणि जी CET एक्झाम आहे ती रद्द करा. आणि महिलांचं सगळ्या महिला आलेल्या आहेत इथं, जेवढ्या काही महिला नगरवरून आलेल्या आहे, त्याच्यानंतर संभाजीनगरवरून आलेल्या आहे, नाशिकवरून आलेल्या आहे, एवढं सगळे आपले मुलं बाळं सगळं ठेवून जर आम्ही ह्या का म्हणतात हे करत असेल, काय म्हणतात रिसर्च करत असेल, तर आम्हाला हक्काची आमची फेलोशिप मिळालीच पाहिजे. अल्टिमेटपेक्षा फेलोशिप का महत्त्वाची मी हे सांगेल, कारण की जसं जाधव सर म्हणाले की कुठलाही देश प्रगतीपथावर जाण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे आणि त्या शिक्षणात क्वालिटी रिसर्च वर्क होणं महत्त्वाचं आहे. आणि ते क्वालिटी रिसर्च वर्क तेव्हाच होऊ शकतं जेव्हा मुलांना पूर्ण वेळ विदाऊट पैशाचं काही टेन्शन न घेता ते रिसर्च करू शकतील. रिसर्चसाठी खूप पैसा लागतो, सायन्स फॅकल्टीसाठी ह्युमॅनिटीजवर विजिट द्याव्या लागतात, ह्यासाठी ही मुलं जॉब करून पूर्णपणे क्वालिटी रिसर्च वर्क करू शकत नाही. जर सरकारला किंवा राज्याला काही महाराष्ट्रातनं काही चांगले विद्यार्थी संशोधक घडवायचे असतील तर फेलोशिप ही खूप गरजेची आहे. आत्ताच कुठे मराठा समाज जागा होतो, शिक्षणाच्या ओघामध्ये येतो आणि आत्ताच 2-3 वर्ष झालेत की ही सुरुवात झालेली आहे सारथीची वगैरे. आणि 1329 विद्यार्थी म्हणजे महाराष्ट्र सरकारसाठी खूप नाही आहेत की त्यांना फेलोशिप न द्यावं. आमच्याकडनं नाना प्रकारचे टॅक्स वगैरे घेतात, मग ते तुम्ही जर शिक्षणासाठी लावत नसाल मग त्याचा उपयोग काय? तुमची मुलं तिकडे आउट ऑफ वगैरे जातात पण गरिबाच्या मुलांचं काय? गरिबांची मुलं लढा देत युनिव्हर्सिटीपर्यंत पोहोचतात सगळ्या क्वालिफाईड, म्हणजे अक्षरशः माझा भाऊ वगैरे ते म्हणतात की तुझ्या ह्या डिग्र्यांना आग लाव म्हणतात, कारण की आम्ही न शिकता 20,000 रुपये पेमेंट कमवतो तर तू एवढं शिकून तुला कॉलेजमध्ये 20,000 रुपये जर प्रोफेसरशिप भेटत असेल तर काय उपयोग आहे तुझ्या शिक्षणाचा? आणि ते खरंच आहे ना, एवढं सेट द्या, नेट द्या, सगळं द्या, PhD कम्प्लीट करा, इंटरव्ह्यू द्या, सगळं करा, पण शेवटी कुठेतरी कॅप लावलाच जातो. आणि हे सरकारने हे जरा आपले विद्यार्थी आपल्या राज्यातले विद्यार्थी आहे ह्याच्याकडे जरा सरकारने डोळे उघडून बघितलं पाहिजे. जरा शाहू महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे आणि आम्हा विद्यार्थ्यांच्या मागण्या ह्या पूर्ण करून आम्हाला फेलोशिप दिली पाहिजे, ही आमची मागणी आहे. बरोबर, आत्ताच नामदेव जाधव देखील जुडलेले आहेत, ते देखील ह्या सर्व विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि सविस्तरपणे या सर्व आंदोलनाबद्दल जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही देखील या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलेला आहात, काय सांगाल या सर्व संदर्भात? पाठिंबा देण्याचं कारण असं आहे की ही संशोधक मुलं आहेत, ही देशाची क्रीम आहे आणि ही क्रीम जर वाया जाणार असेल तर खाली राहिलेल्या फळक पाण्याला काय किंमत आहे? तर या मुलांच्या पाठीचा समाज उभा राहणार नसेल तर हा देश प्रगतीच्या वाटेवर जाऊ शकणार नाही. देश पुढे जाण्यासाठी उच्च दर्जाचं शिक्षण लागतं, ही सगळी मुलं उच्च शिक्षण घेणारी आहेत आणि सरकारने ह्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं भेदभाव न करता, कोणत्याही प्रकारचं आमच्याकडे तरतूद नाही, निधी कमी आहे. अरे अजून किती वर्षे, 75 वर्षे तुम्ही वॉटर गटर मीटरच्या पुढे जाणार आहात का नाही? हां, ही मुलं जर शिकली
तर आपल्या देशाचं सोनंच होणार आहे ना. त्यामुळे शिक्षणावर खर्च करणं ही कुठल्याही राज्याची कुठल्याही देशाची प्राथमिकता असते आणि राज्य सरकार केंद्र सरकारने याच्यावर जास्तीत जास्त निधी खर्च केला पाहिजे. आणि सारथीसारख्या संस्थेमध्ये शिकणाऱ्या त्या 1329 सर्व मुलांना फेलोशिप दिली पाहिजे आणि दरवर्षी हा आकडा वाढवला पाहिजे, कारण मराठा समाजाची लोकसंख्या भरपूर आहे, शिकणारी मुलं भरपूर आहेत. 1329 हा आकडासुद्धा खूप कमी आहे, त्यामुळे सरकारने या मुलांना फेलोशिप द्यावी आणि दरवर्षी तो आकडा वाढता राहिला पाहिजे. आणि जसं की तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं की प्रबोधन करून तुम्ही मराठी आरक्षणासंदर्भातली जनजागृती करणार आहे, तर मग प्रबोधनाच्याच माध्यमातून तुम्ही या सर्व गोष्टींची देखील जनजागृती करणार आहात का? हां, या मुलांच्या आंदोलनाला माझी भेट हा प्रबोधनाचाच एक प्रकार आहे आणि सरकारपर्यंत हा विषय पोचला पाहिजे. आणि ही सगळी मुलं वेगवेगळ्या प्रांतातून आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यातून आहेत आणि या महाराष्ट्राची ही क्रीम आहे, त्याच्यामुळे याला कोणी कुठल्याही राजकीय पक्ष राजकारण वगैरे असा अँगल अजिबात न देता फक्त जनता सरकार विद्यार्थी आणि त्यांचं भविष्य ह्या अँगलने बघून ह्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. सरकार कोणाचं असो, माझी मागणी हीच आहे की सारथीमध्ये येणाऱ्या आणि सारथीच्या क्रायटेरियात बसणाऱ्या प्रत्येक मुलाला फेलोशिप मिळाली पाहिजे. तुम्ही कुठल्या कुठल्या नेत्यांची भेट घेतली या सर्व संदर्भात? मी अजून कुठल्याही नेत्याला काही भेटलेलो नाही. आमचं गेल्या आठवड्यात चर्चा झाली, अनेक दिवसापासून ह्या मुलांचं उपोषण चालू आहेत. आज जवळपास 35 ते 15 हे म्हणजे 50 दिवसाचं उपोषण जवळपास यांचं झालेलं आहे आणि जवळपास या मुलं आता पर आत्मधनाच्या इशाऱ्यापर्यंत गेलेली आहेत. आणि या मुलांनी जर आपला जीव संपायचा निर्णय घेतला तर मग ज्या देशामध्ये शिकणारी मुलं जीव देणार असतील तर तिथल्या राज्यकर्त्यांनी मग राज्याकडून उपयोग काय? म्हणजे शाहू महाराजांना एकदा त्यांच्या मंत्र्यांनी असं सांगितलं की आपण एवढी सगळी धरणं बांधतो, एवढ्या शाळा काढतो, आपली तिजोरी संपेल, तर शाहू महाराज म्हणले ही तिजोरी जनतेची आहे, जनतेसाठी संपले ह्याच्यात तर राजे पण आहे ना. राजा म्हणजे काय? उपभोग घेण्यासाठी नसतो, राजा हा जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी जनतेला मदत करण्यासाठी असतो. आणि हेच धोरण साईराव गायकवाडांनी पण राबवलं की ही तिजोरी जनतेसाठी आहे, ती जनतेसाठी खुली केली गेली पाहिजे आणि मुलांना शिक्षणासाठी भरघोस निधी हा मिळाला पाहिजे. किंबहुना मुलांना अशा प्रकारचा मोर्चा काढायला लागणं मला वाटतं हेच इथल्या राज्यकर्त्यांचं शैक्षणिक आणि वैचारिक बौद्धिक मागासलेपण आहे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, सरकारला काय अल्टिमेटम द्याल जर का सरकारने यांना भेट नाही दिली तर? नाही, सरकारने भेट देणं सरकारचं कर्तव्यच आहे, नाही तर मग आम्ही वेगळ्या पद्धतीने त्यांना भेटू ना. ही मुलं आहेत, ही भारताचे नागरिक आहेत, या महाराष्ट्राचं भवितव्य आहेत. यांनी मुख्यमंत्र्यांना भेटायला जाण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी हे व्हिडिओ बघितल्यानंतर स्वतः या मुलांची भेट घ्यावी आणि तातडीने यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत असं मला वाटतं. कोरोना सहस्नेहजी जाऊ, आज जे पुण्यामध्ये या तरुणांचं आणि तरुणींचं जे आंदोलन चालू आहे त्याला संभाजी ब्रिगेड पुण्याची लचवतेने पाठिंबा देण्यासाठी मी इथं आलेलो आहे. आमचे मनोजा धाकरे साहेब यांच्या सूचनेनुसार ह्या सर्व तरुणांची आणि संभाजी ब्रिगेडची हेच मागणी की 1329 जे तरुण आणि तरुणी आहेत त्याच्या त्यापैकी फक्त 280 तरुण तरुणींना हे फेलोशिप देतात. तसं न करता सरकारने 1329 ह्या सर्वच्या सर्व तरुण तरुणींना फेलोशिप देण्यात यावी, कारण हे मुख्यमंत्री हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री असं म्हणून घेतात, वारंवार ते त्याचा उच्चार करतात की मी सर्वसामान्य जनतेचा मुख्यमंत्री, कामगारांचा मुख्यमंत्री, पण आता सध्या तसं होताना दिसत नाही. हे मुख्यमंत्री फक्त वेळ काढूपणा करतात, मग मराठा आरक्षण असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल किंवा सारथीचे प्रश्न असतील, पण वेळोवेळी सारथीला हा निधी प्रत्येक वेळी कमी पडतो. मागच्या 2 वर्षापूर्वीसुद्धा सारथी कार्यालयाच्या तिथं विद्यार्थी बरेच उपोषणाला किंवा ठिया आंदोलनाला बसले होते, त्यावेळीसुद्धा संभाजी ब्रिगेड त्यांच्या पाठीशी उभी होती, पण आत्तासुद्धा संभाजी ब्रिगेड ठामपणे तुमच्या पाठीशी आहे. जर शिंदे सरकारने त्वरित निर्णय नाही घेतला तर आम्ही मंत्रालयात घुसण्याचा प्रयत्न करू. ते आम्ही तुम्ही कंत्राटी भरती जी तुम्ही रद्द केली त्याच्या आधी जसं आम्ही ह्याच्यामध्ये घुसलो होतो मंत्रालयात, तसंसुद्धा आम्ही घुसण्याचा प्रयत्न करू, पण येथून पुढे मंत्रालयसुद्धा आम्ही पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही, हे पण त्यांनी लक्षात घ्यावं. आणि माझ्या सर्व तरुण तरुणींना आव्हान आहे की कुणीच आत्महत्या करू नका, कारण तुम्ही जर आत्महत्या केली तर आपला कुटुंब पोरका होतो. आपण आत्महत्या करायची नाही, या सरकारला आपण आहे ना त्यांची राजकीय आत्महत्या त्यांना करायला लावायची आपण, कारण ते दोष तुमचा नाही त्यांचा आहे. सारथी बरोबर बार्टी आणि मार्टीचे विद्यार्थी देखील उपोषणाला बसलेले आणि आत्ताच मधल्या काळात अजित दादांनी सुद्धा देखील त्या बिल्डिंगला भेट दिली होती, तर मग त्या सर्व संदर्भात आपण काय सांगत? ते फक्त भेट देण्याचंच काम करतात, पण ऍक्च्युली निधी नाही. लक्षात घ्या, ओडो आणि तुळापूर या ठिकाणी सुद्धा त्यांनी फक्त निधीची घोषणा केलेली आणि निधी दिला, पण तिथं ऍक्च्युली काम सुरुवात झालेलं नाही. आज किती 1 वर्ष झालं यांना टेंडर मिळत नाही, फक्त ना हे गुलवायचं काम चालू आहे सगळ्या महाराष्ट्राला. मग हे शेतकऱ्यांचा प्रश्न असू ना, तर विद्यार्थींचा असू किंवा सारथीचा असू द्या, इथं काहीच नाही, एकच नोकऱ्या नाहीत. इकडून तिकडून कसं तरी मराठा विद्यार्थी शिकतोय. आज त्या ताईंनी सांगितलं की आज सगळे लेकरं बाळग त्याच्या गावाला सोडून आले, संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर असे अनेक जिल्ह्यातून इथं आलेले आहेत.
पहिला सरकारला जाग कशी येत नाही, कोल्हापूरला एवढ्या दिवसापासून आंदोलन चालू आहे, पुण्यामध्ये हे विद्यार्थी आंदोलन करतात, हे तेलंगणाला सभेला जातात, इतर राज्यामध्ये झारखंडला आपलं छत्तीसगडला सभेला जातात, पण इत मध्य प्रदेशला जातात, पण महाराष्ट्रात आज त्यांचेच जनता जरी तो उपोषणाला बसत आहे, ठे आंदोलन करत आहे, इकडे त्यांचं लक्ष नाही. मग याला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत. माझं या तरुणीला आव्हान आहे, आपण एक लक्षात घ्या, हा महाराष्ट्र एक संघर्ष केलेला महाराष्ट्र आहे. आपण सत्तांच्या भूमीतला आपण सर्वजण आहोत, इथं कुणीच आत्महत्या करू नका. आपण या सरकारला संघर्ष करून भाग पाडू तुमच्या मागण्या पूर्ण करायला. आणि 1329 पैकी एकही कमी नाही, 1329 जेवढे तरुणी आहेत सगळ्यांना फेलोशिप मिळेल असं आपण आंदोलन करू. आणि संभाजी ब्रिगेड तुमच्या सोबत आहे. तर मग संभाजी ब्रिगेडने आत्ताच इशारा दिला की जर का यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मग थेट संसदेत असणार आहेत. पुण्याहून मी शिवम देवकर, आपला आवाज न्यूज.